मी डॉक्टर अभय शुक्ला. आम्ही आरोग्याशी संबंधित वेगवेगळ्या महत्त्वाच्या विषयांवर बोललो. त्याच्यानंतर प्रायव्हेटायझेशन जो चालू आहे, म्हणजे ज्याला आम्ही अडाणी मॉडेल म्हणतो, कच्छमध्ये अडाणीने जो एक मोठा सरकारी रुग्णालय आहे ते त्यांनी ताब्यात घेतलं आहे आणि तो मॉडेल आता 5 राज्यांमध्ये लागू केला जातो आहे. तिथे 300 खाटांच्या वरचे जे मोठे हॉस्पिटल्स आहेत, सरकारी हॉस्पिटल, हे कंपन्यांच्या हातात दिले जाणार आहेत मेडिकल कॉलेज चालवायला. एव्हरी दिस आर ऑल 5 DGP रूट स्टेट्स नाऊ. Everywhere this Adani model is being pushed. It has not been publicized actually much. Are implementing this Adani model which is being pushed by the Niti Aayog. Crazy, so, huh? Yes, it's crazy. MP mein 300 bedded hospitals are being signed off. For 99 years they are being handed over to private companies. We should first of all oppose it and say that instead of implementing this completely flawed model in which people will have to pay for health services which are free until now, the ha model thambvayla paije konte paristhiti madhe. Te intelligent ahet ani te sensitive ahet. आम्हाला असं वाटत होतं हे मुद्दे कुठेतरी आम्हाला मार्गी लावायचे आहेत आणि म्हणून आमचे प्रयत्न होते की आम्ही त्यांच्यापर्यंत, हे एक यात्रा आहे ज्याच्यामध्ये आपण भारतला जोडतो.